नमस्कार बालमित्रांनो आज आपण अंजीर या फळाची माहिती पाहणार आहोत अंजीर हे अतिशय पौष्टिक आणि आरोग्यवर्धक फळ आहे इंग्रजीत फिग असे म्हणतात ओला व सुका अंजीर दोन्हींचे सेवन करणे शरीरासाठी व आरोग्यासाठी अतिशय उत्तम व फायदेशीर आहे जर तुम्हाला गोड खायची इच्छा होत असेल तर तुम्ही अंजिराचे सेवन करू शकता सुक्या अंजिराचे सेवन केल्याने झोपही चांगली येते आणि वारंवार लागणारी भूक कमी होते जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर तुम्ही ओला व सुका अंजीर अशा दोन्ही प्रकारचे सेवन करू शकता अंजिरामध्ये पोटॅशियम असल्याने त्यांच्या नियमित सेवनाने रक्तदाबाचा त्रास टाळता येतो जर तुम्ही वारंवार आजारी पडत असाल तर अंजीर खा या फळामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते अंजीराचे सेवन केल्याने त्वचा व केस निरोगी राहतात अंजीर फळ तीन ते पाच सेमी लांब असते हे फळ कच्चे असताना त्याची साल हिरवी असते तर ते पिकू लागल्यावर त्याचा रंग अंजिरी होऊ लागतो एका अंजिरामध्ये सुमारे तीनशे कॅलरी असते सर्दी झाल्यास पाच अंजीर पाण्यात उकळून गाळून पाणी सकाळ संध्याकाळ प्यायला हवे अंजीरमध्ये कॅल्शियम खूप असते जे हड्ड्यांना मजबूत करण्यात सहाय्यक करते अंजीरामध्ये पोटॅशियम जास्त असते आणि सोडियम कमी असते म्हणून हे उच्च रक्तदाबाच्या समस्या दूर करते अंजीर सेवन करण्याने मधुमेह सर्दी जुकाम दमा आणि अपचन अनेक व्याधींवर लाभ होतो डायबिटीजच्या रुग्णांना इतर फळांपेक्षा अंजिराचे सेवन प्रामुख्याने लाभकारी असते अंजिरामध्ये आंद्रता पिष्टमय पदार्थ प्रथिने मेद कार्बोहायड्रेटेट कॅल्शियम फॉस्फरस लोह तंतुमय पदार्थ आणि अ आणि क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतात अंजीर थंड असले तरी ते पचण्यास थोडे जड असते अंजीर वाळवून ते ड्रायफ्रूट म्हणून आहारामध्ये किंवा मिठाईमध्ये वापरले जाते पण सुक्या अंजीरापेक्षा ताजे अंजीर जास्त पौष्टिक आणि शरीरास फायदेशीर असते ताज्या अंजिराच्या सेवनात पोषक घटक जास्त प्रमाणात मिळतात तर सुक्या अंजिराच्या सेवनानं क्षार आणि जीवनसत्वे मुबलक प्रमाणात मिळतात अंजीरात फायबर झिंक मॅग्नीज मॅग्नेशियम आणि आयर्नसारखे पोषक तत्वे भरपूर प्रमाणात आढळतात त्यामुळे हिवाळ्यात तुम्ही नियमित अंजीर खात असाल तर तुमचे आरोग्य चांगले राहते धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा